मग काय बापू झालं का पेरणे अरे नाही ना बापू आज ट्रॅक्टरवाले येतो ते ट्रॅक्टरवाल्याकडे जावं लागलो होत आता कोणत्या ट्रॅक्टरवाल्याकडे जावं लागले बापू ट्रॅक्टरवाल्याकडे जाऊ लागलो होतो भारत देतो होतं पेरून काल फोनवर सांगलं होत त्याने भारत का आता मोह पेरून देतो म्हणला निघायला होते ते काय लभाड बोलता राहू मोह पेरून देतो म्हणला आज सकाळी येतो म्हणलं होता ते मला आता पेरून देतो म्हणे चला म्हणे आज तर मोह पेरून देतो म्हणलं होतं भारत वाय बी चला बर तिच्याकडे मला म्हणे तुमचं आज पेरून देतो म्हणे सगळा मग घरात नाही म्हणे अहो मला तर म्हणे उठल्या बरोबर तुमच्याच पेरायचं म्हणे आधी काय लभाड बोलते काय ते मग आता मी आता जाऊ तिच्याकडून हा म्हणे शेताकडे चला बरं तिच्याकडे जाऊन बघू चला तिच्या घरी जाऊन बघू आता अरे भारत भारत काढलं की नाही ट्रॅक्टर अहो राव मी आताच काढू लागलो होतो ट्रॅक्टर आता तुम्हीच दिसले मग तू आता बाबूरावच सांगून देणारस का नाही बापू तुमचं हाणणार होत पण आता बाबूराव आले टाइम आला अरे तू काय इल भाड बोल रे काल म्हणला सकाळी उठल्या उठल्या हान तू आता हे दुसऱ्याच्या तिकडे चला लगे बापू या बाबूरावच हाणा म्हणलं तर त्याच जराशी आहे मग तुमचं हाण आहे ते हो आमचं काय एका घंट्याच आहे झालं की बापूच्या इकडे जा मग निवांत आपलं का हातच लावलंय निवांत बोवा पहाटे येतो म्हणलं होता काल फोनवर सांगलं बोला कस कस जमा पण आधी माझ्याकडे होते ट्रॅक्टर नाही बाप आमच्या बात होते अरे मी इथं सात आठ दिवसापासून पेराव पेरून घ्यावा म्हणलं तुला की तूच होऊ दे म्हणायला मला येतो होतं नाही ते भारत एवढा लभाडपणा नसती येतो म्हणल्यावर माणसाने ये नाही बापू यायचं हाय म्हणलं वाटायला इकडे अरे तुमचा व्हायला खेळ मात्र इकडे पेरणी लांबायली ना ओ म्हणल्यावर माणसाने येऊ पक्क सांगा माणसानं माणूस बेजार राहते काय नाही बाप्पा आमचं वाटत असाय की घंटा मध्ये होती झाले की मग तुम्ही येऊन जावं नाही रिकी होती पण तिकडे जा ते काय सांगू नका मला आपलं आधी हणून द्या मग कुठे जायचं ते जावं आहे मी आधी तुला विचारलं होतं तू येऊ लागला होता आता तुला दोन तीन दिवसापासून मी विचारलं होतं की आता दोघाला काय म्हणा माय भी असं दोघाला हो म्हणून बसलो होतो काय करावं तर दोघं भांडतील नाही तर काय करावं तरी हो नाही आपण हणून द्या हाणून देतो नाही कोणाची एकाचं मग मग हा नाही बापूचं नाही 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 ते जमत नाही आधी महेश येता जाऊ दे ट्रॅक्टर पेरून दे मोह ती लबाड पण आपल्याला नाही जमत एकदा हो म्हणले की होत नाही भरत आपल्या पेरून दे की वाटलं आहे की तिने जलता जलता आणायचं का नाही तर ताप झाले डोक्या दोघाला हो म्हणून बसलो उगच आता हे दोघे आले आता काय करू आता तिसरे येते काय चला आधी ट्रॅक्टर काढायला लागलो पेरले का काय एकटाच बडबड करा इकडं बोल की नाही हाणून द्यावं लागू तर तुमचं मग बाबूरावचं हा नाही ते अर काय खोट बोलतो रे तू मला हो हो दोन चार दिवस झाले आलो आलो करून आज निघाला होता तर आता ते वाटत होतं तसं का काय काराला बाळ बोलतो मग तू चल मग खत बियाणं सगळं शेती नेऊन ठेवले मी नेऊन ठेवले शेताकडे फारी नाही काय नाही भिजलं फिरलं पाणी आलं अर कसं होईल चला आधी मोह पेरून दे नाही 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 ती जमतच नाही आधी मोह पिरून दे चला बापू तुमचं पेरू मग आधी आणि मग मग हा पेरून दे तू आणि मोह पिरून दे की नाही बाबूराव आधी मथाऱ्या माणसाचे पेरून द्या म्हणलं त्याला कुठं जमत नाही नो लाई फिरायला जास्त मग तुमचं पेरून देतो की त्याचं झाल्यावर लगेच येतो तुमच्याकडे ऐक माय बाई झाला झालाय लागण होईल ला सारे पेरणी लांबाय दोन चार दिवस झाला असंच फिरावं लागेल की हा माझं बरे या मग लवकर राहता याच्या झाल्यावर हो 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 नक्की येतो तुमच्याकडे येतो याच्या झालं बापूचं झालं ना तुमच्याकडे येतो आज नाही पेरून दिलं की वावरातून जाऊ देत नाही तुला पुढे मग पाहिजे